मित्रांनो, सगळ्यात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्रातील इमारत व इतर बांधकाम कामगार जे आहेत त्या बांधकाम कामगारांना 5,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत. ज्यांनी ज्यांनी बांधकाम कामगारांची नोंदणी जी आहे ती केली होती ऑनलाईन, त्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपयाची रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे. आणि ही वितरित करण्याची रक्कम COVID-19 म्हणजेच कोरोनाचा निधी याबाबतची रक्कम जी आहे, म्हणजेच कोरोनामध्ये भरपूर कामगारांना त्रास झालेला आहे आणि त्या कामगारांना इथं COVID-19 निधी हा वितरित करण्यात आलेला आहे. तर हा निधीची लिस्ट जी पाहिजे असेल तर हा व्हिडिओ नीट पहा. जर बांधकाम कामगारांचे नाव जर याच्यामध्ये पाहिजे असेल तर हा व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला MahaBOCW लक्षात ठेवा. या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. MahaBOCW.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये मराठीवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे लँग्वेज जी आहे ती मराठी करून घ्यायचं आहे. त्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला 3 डॉट दिसतील, तर 3 डॉटवरती क्लिक करून डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमची डेस्कटॉप साईट होईल. त्यानंतर तुम्हाला इथं झूम करून इथं 3 रेषा दिसतील, या 3 रेषावरती क्लिक करायचं आहे. 3 रेषावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर खाली ऑप्शन जे आहे ते अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन तुम्हाला येतील. या ऑप्शनमध्ये तुम्हाला खाली यायचं आहे आणि लाभ वितरित या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथं पाहू शकता COVID-19 मदत निधी हस्तांतरण हप्ता पहिला आणि COVID-19 मदत निधी हस्तांतरण दुसरा हप्ता अशा प्रकारचे 2 हप्ते दिसतील. तर आता पहिला COVID-19 मदत निधी हस्तांतरण इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता COVID-19 मदत निधी हस्तांतरण, यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड टाकून तुम्ही तुमचं नाव जे आहे डायरेक्ट सर्च करू शकता. पण इथं अकाउंट नंबर आणि IFSC कोड एकदम व्यवस्थितरित्या टाकून तुम्ही इथं खाली नावं दिलेली आहे पाहू शकता. याच्यामध्ये संपूर्ण लिस्ट तुम्ही इथं पाहू शकता. तर तुमची लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला फक्त अकाउंट नंबर आणि IFSC कोड टाकायचा, म्हणजे तुमचं नाव तुम्हाला मिळून जाईल. आणि दुसऱ्या निधीला पाहू शकता, जो दुसरा आहे त्याला थोडी वेगळी प्रोसेस आहे. दुसऱ्या हप्त्यावरती आपण क्लिक करूयात. दुसरा हप्ता जो आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला इथं सगळ्यात पहिल्यांदा तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्या डिस्ट्रिक्टची नावं इथं जिल्ह्यानुसार तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला फक्त इथं बेनिफिशियरी नेम जर टाकलं तुम्ही इथं, तर इथं तुम्हाला डायरेक्टली इथं नाव जे आहे ते डायरेक्टली नाव येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नाव जे आहे ते डायरेक्टली पाहू शकणार आहात. तर अशा प्रकारे जे बांधकाम कामगार असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि जी मदत आलेली आहे ही मदत 3,000 आणि 2,000 असे 2 हप्त्या आलेले आहेत. तर त्यांना सांगा की 5,000 रुपयाची मदत जी आहे ती तुम्हाला भेटलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.